आता हे दुर्गोत्सव असा सुरू झाला नवरात्रीचा. आपला सोलापूर शहर पोलीसच्या हद्दीत जेवढा आमच्या सर्व वरिष्ठ अधिकारीपासून सर्व ठाणेदार सर्व अंमलदार सर्वांना हे सूचना होतं, इथं जे गर्दी जमेल त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या पाकेटमारी किंवा मोबाईल चोरी किंवा चेन स्नॅचिंग होऊ द्यायची नाही, त्या दृष्टीने आमचं पेट्रोलिंग आणि क्राईम ब्रांचच्या टीम असो लोकल पोलीस स्टेशनचे DB पथक असो सर्वांना ते सूचना होतो. त्या दृष्टीने 3 तारीख दुपारी आपलं विजयपूर नाका पोलीस स्टेशनच्या PI श्री दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली PC श्री अमृत सुरवसे आणि PC श्री समाधान मार्केड दोघांनी जे पेट्रोलिंग करताना एक संशयास्पद व्हाईट कलर अर्टिगा गाडी ते दिसून आला आणि यांनी ते पाठला करून त्या गाडीच्या जे पॅसेंजर्स होतो त्यापैकी 2 जण 6 त्या गाडी ताब्यात घेतल्या आणि ते विचारपूस करताना ते दोन्ही जण जे आहेत ते विशाल बंडीवडार राहणार हावेरी जिल्हा कर्नाटकच्या, दुसरी आहे अनिल वड्डर हे पण राहणार हावेरी जिल्ह्यात राज्य कर्नाटक, हे आणखी त्यांच्यासोबत इतर 4 साथीदार होतं, ते 4 आता शोध घेत आहोत. हे 2 जणांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्यासोबत जे गाडी होतं ते गाडी चेक करताना विविध दरोडा टाकण्याच्या तयारीसाठी जे असणारे जे साहित्य आहे ते 6 मिळून आलं आणि आणखी इंट्रॉगेशन करताना हे आता हे नवरात्रोत्सवच्या दरम्यान पॉकेटमारी बॅग लिफ्टिंग मोबाईल चोरी किंवा दरोडासारखा प्रकरण करणारे प्रॉपर्टी ऑफेंडर्स आहे हे समजलं आणि नंतर जे गाडीच्या व्यवस्थित शोध करताना ते लपून ठेवलेले चोरी केलेले 106 विविध कंपन्यांच्या मोबाईल फोन्स पण मिळून आलेले आहेत. ते एकूण जप्त केलेल्या मुद्देमालाच्या किंमत आहेत 49,11,400 रुपयाच्या किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत. हे जे टोली आलेले आहेत त्यांना ताब्यात घेऊन आता DCP श्री कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोड्याची तयारी करण्याचे गुन्हेही दाखल करून घेतलेले आहे. 2 आरोपी अटक करून एवढा मुद्देमाली जप्त करून घेतलेला आहे. याचा मोठा यश असा आहे या लोक इथं शहरात फिरलं असलं तर आणखी खूप नुकसान केलं असेल ते सर्वसामान्य जनतांना. ते सर्व आता प्रतिबंधात्मक झालेले आहेत. या कामगिरीबद्दल मी श्री कबाडे DCP साहेब श्री दादा गायकवाड आणि त्यांची पूर्ण टीम विशेषतः अमृत आणि समाधान यांना अभिनंदन करतो आणि उर्वरित आरोपी पण लवकरात लवकर ताब्यात घेणार आहेत तेही आम्हाला विश्वास आहे. मी दादा गायकवाड साहेबांना विनंती करतो ते मोबाईल फोन्स त्यांनी कशा लपून ठेवलं होतं त्याबद्दल ते ब्रीफ करेल आपल्याला. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.